नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, अनेक फॅन आपण बघितले असतील, कलाकारांचे फॅन असू देत किंवा मग क्रिकेटर्सचे फॅन असू देत. तर याच्यामध्येच कोल्हापूरमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांचा एक स्पेशल फॅन आहे. त्यांनी स्वतः त्या नावाचं हॉटेल चालू केलेलं आहे. त्यामध्ये छान छान फोटो लावलेले आहेत महेंद्रसिंग धोनी यांचे, आणि विशेष म्हणजे 20 रुपयाला या ठिकाणी मिसळ मिळते. चला तर मग बघूया हे ठिकाण कोणतं आहे. हे ठिकाण आहे कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या परिसरामध्ये. त्या परिसरामध्ये जे पार्किंग आहे त्या ठिकाणीच हे हॉटेल आहे. चला मग सुरुवात करूया आपल्या स्पेशल व्हिडिओला. शोभा रमेश वाळवेकर. कांदा टाकला, टोमॅटो टाकले. लसूण, खोबरं, मिरची, कोथिंबीर, लसूण खोबरं, मिरची, कोथिंबीर, आलं चिपे, वाळलं खोबरं, हे जी पेस्ट आहे. तीन पोरी माझ्या, हां मुली सगळी मदत करतात सगळे. आम्ही चौघी मिळून करतो. ओके, आणि आधी चालू केलं तर तेव्हा कुठं होता? तुमचं काय? पेठ वडगाव मध्ये. पेठ वडगाव आता कोल्हापूर मध्ये. कोल्हापूर आधी तिथं काय विकत होतं तुम्ही? मिसळ होती तिथं पण? नाही, चहा आणि कॉफी होती. चहा कॉफी इथं इथं आलं तर चालू केलं. तर 10 वर्ष झाली यांचा व्यवसाय आणि पेठ वडगाव या ठिकाणी होता. आता त्यांनी मिसळ चालू केलेली आहे कोल्हापूरमध्ये, स्पेशली 20 रुपयाला मिसळ. आणि महेंद्रसिंग धोनी यांचे फॅन आहेत ते, आणि म्हणूनच माही विराट असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि तसे फोटोज वगैरे पण लावलेले आहेत. आणि 20 रुपयाला इथं मिसळ मिळते आहे. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने इथं मिसळ तयार होते आहे. आणि मोठ्या भांड्यामध्ये आता 50 प्लेट मिसळ इथं तयार होते आहे. सगळं वाटण वगैरे आहे ते टाकलेलं आहे, आणि तेलामध्ये बरेच वेळ ते पूर्ण परतलं जात आहे. याच्यामध्ये किती वेळ करायचं हे? असं 21 मिनटं करायचं. ओके, कधी थांबायला पाहिजे हे असं वाटतंय तुम्हाला? आता तेल सुटल्यावर असं व्यवस्थित. आता त्यामध्ये इतर मसाले त्यांचे टाकणार आहेत ते. त्याच्यामध्ये काय काय मीठ आहे? खडे मीठ, तिखट आहे, कांदा लसूण चटणी, कोल्हापुरी, आणि तुमचा मिसळचा मसाला आणि हळद. आता तिखट टाकतायत. तिखट टाकलेलं आहे, कांदा लसूण चटणी टाकलेली आहे, कोल्हापुरी स्पेशल कांदा लसूण चटणी. बघा किती मस्त त्याला रंग आलेला आहे. हळद घालायची आहे नंतर. ओके, मसाला टाकलेला आहे मिसळचा स्पेशल मसाला त्यांचा. आता मीठ टाकत आहेत. पितळ्याच्या भांड्यामध्ये त्यांनी मिसळ तयार केलेली आहे, आणि हेच भांडं ते नेहमी वापरतात. चहाला पण असलंच भांड असते. चहाला पण हेच भांड. मटकी टाकली जात आहे याच्यामध्ये. ही शिजवून घेतलेली मटकी आहे ना? यामध्येच टाकताय डायरेक्ट? मटकी टाकलेली आहे.
गरम पाणी टाकलेलं आहे यामध्ये. कट किती आलं आहे बघा, झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ आणि हा त्याचा कट, एक नंबर. पूर्ण पाणी घालणार आहे सगळं यात. मिसळ रेडी झाली आहे, पुणे मुंबई उकळी आलेली आहे, मिसळ आता रेडी झालेली आहे. पुण्यात व्हायचं पण तिथं अकॅडमी वाली सिलेक्टर जास्त. तर मित्रांनो, या ठिकाणी 20 रुपयाची मिसळ माझ्याकडे आलेली आहे. बघू शकता क्वांटिटी तुम्ही. जर तुम्हाला मिसळ खायची असेल तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. ब्रेड दिलेले आहेत 2 आणि लिंबू कांदा वरून कांदा घालूया मस्तपैकी. तर मिसळ कशी तयार होते आपण बघितलेलं आहे. 20 रुपयाला जरी असली तरीसुद्धा तयार करताना कुठल्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. स्वस्त आणि मस्त तुम्हाला मिसळ खायची असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि जर MS धोनीचे तुम्ही जर फॅन असाल तर नक्की या ठिकाणी आलंच पाहिजे.